आहे आता राज स्ट्राइक ला राज लोंढे चेंडू रस्केवर लागला पोहोचलाय सीमा रशेच्या बाहेर षटकार सहा धावा साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोपरायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार दावा फलकावरती धावा संख्या सात षटकार राज आपलं खातं खोलताना पाहायला मिळालंय पहिलवान गगनभाई आडा इलेव्हन आणि एका बाजूला श्री साई कृष्णा फर्निचर ही लढत मैदानाची आपल्याला आपण पाहतोय इथे मात्र गॅप वर चेंडू असेल क्षेत्रक्ष झोपास कोणताच नाहीये चेंडू पोचते सीमा रेषाच्या बाहेर चारण चौकार का, हा मारलाई चौका युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा चौका आदरणीय निलेशजी पांडे साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या पहिला क्रमांक जर जे संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकावरती धावा संख्या अकरा धावा इलेव्हन रन अक्षय नवीन गोलंदाज बऱ्याच जणांचं लक्ष या स्पर्धेकडे लागले गेले परंतु आजच्या दिवसापेक्षा बऱ्याच जणांचं लक्ष उद्याच्या दिवसाकडे लागले गेले कारण उद्या या स्पर्धेचा असणारा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला आम्हाला पाहिजे चार संघ बक्षीस फेरीमध्ये पोहोचले नक्की कोणते आहेत आणि दोन टॉपर कोणते आणि त्याच बरोबर या स्पर्धेचा मानकरी नक्की कोण होणार उजवाताने हलकाताने चेंडू यात्रेमध्ये खेळला आहे भन्नाट वेगाने चेंडू पोहोचला गेलाय सीमा रेषेच्या अगदी जवळपास तिथे आकाशाहेर चेंडू वरती आलाय चांगलं क्षेत्रक्षण यात्रा दरम्यान आणि चेंडू सीमार्च बाहेर आहे चार रन रिलेहून आणण्याचा प्रयत्न केला गेला तू क्षेत्रक्षकाच्या अंगाला चेंडू लागला गेला आणि त्यानंतर चेंडू मात्र सीमारच्या भारत बाहेर जात्रा पाहिलं होते दहा प्रकार दाबा संख्या पंधरा आहे आमचे डॉक्टर आसिफ शेख्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत क्लीन बोल्ड फलंदाजबात त्यांच्या टीमचे संघ मालक मी तर त्याच्यापेक्षा पुढचं सांगत असतो की टीम मॅनेजमेंट कशी करावी तर डॉक्टर आसिफ शेख सारखी करावी असे असताना डॉक्टर आसिफ शेख रोजाचे महिने चालू आहेत त्यामुळे या स्पर्धेमध्ये फॉर्म भरल्यानंतर ऑक्सिजनच्या आदल्या दिवशी सांगितलं की नको कारण उन्हाचं टेम्परेचर निश्चित प्रमाण आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडका खूप मोठ्या प्रमाणात आहेत वर्षातून एकदाच रोजे येतात आणि एखादी क्रिकेटची स्पर्धा पण खेळणार नाही पण ती प्रेम किती पा उन्हाचा त्रास जरी असेल उपवास जरी असतील परंतु तरीही इथे या क्रिकेटच्या मैदानावरती यावं लागलं कारण हे क्रिकेटवरती प्रेम आहे कोपरगा वासींवरती प्रेम आहे म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या डॉक्टर आसिफ शेख यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आमचे छोटे पैलवान काल ज्यांनी मात्र कुस्त्या गाजवल्या कफील शेख त्यांचंही मनापासून स्वागत आणि कफिलचं आपण स्वागत करू सूरेखाशा चौकाराने वाढला धाव सीमारेषा भेदून गेलाय एक प्रतिम चौकार शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कडम धाबरा धाव संख्या एकोणीस एक बाद एकोणीस पंचाच्या डाव्या त्याला पार करून प्रतिता गोलंदाज तयार असणार आहे अक्षय सबिला समंद्र फटका खेळला जातोय लो फुल टच चिंडू होतं चिंडू मिड विकेटला असेल त्या दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या रुपाने धापाला पुढे जाऊन पोहोचणार आहे संघाची धाव संख्या वीस वरती धापलक छट क्रमांक दुसरं जे चालू असतो धापालक आहे एक फलंदाज जो बाद आहे पाहिला मिळाला असणारा राज नॉट्राक्षी बाजूला गोविंद शेलार इथे डायरेक्ट खिडकायचा प्रयत्न केला गेला होता परंतु फलंदाज कदाचित सुरक्षित असावा लक्ष्मण टोमरे इथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला अचूक टप्प्याचा मला यावेळेस अक्षय आवडायचा धाबलक सिर धापलकर धाव संख्या वीस वरती धापलक आहे एक गड्याच्या मोबाईलमध्ये मध्ये षटक दुसरा त्यातला एक चेंडू बाकी वन टू गो आणि या दरम्यान राजच्या बॅटमधून चेंडू मिड विकेटला आणि तिथे अप्रतिम झेल झालाय राज बात It's only of दोन बाद वीस धावा दोन षटक संपलीत तिसरा षटक सुरू होईल तिसऱ्या षटकासाठी आकाश आहे परत एकदा आलाय आणि फलंदाज हो संदीप सर कोण आहे फलंदाज बरोबर ना आता तुमचं नाव सांगायला कुणी येणार आहे का इथे आहे का कोणी बारावं प्लेयर नाही आहे बरं झालं नाही ना बारावा बर चला बारावा नाही अकरावा चला अकरावा थोड्या वेळासाठी या अकरावा या एक जण कोणतरी राज आला तरी चालेल <laughs> वाईट बॉल चेंडू खराब आहे दाब्रा का धावसंख्या एक पुढे जाईल संघाची संख्या जी आहे ती एकवीस ट्वेंटी वन टू विकेट्स तिसरं षटक या दरम्यान अगदी मैदानाच्या आपण जे सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग असणार गोलंदाज आकाश जी खेरे जी खेरे आहे सुचनजी खेर यांचे असणारे छोटे बंधू आदरणीय निलेशजी खेर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत या दरम्यान जमिनीला समांतर फडका खेळलेला आहे इतका जोरदार फटका होता इथं नॅचरल ग्रास असत कदाचित त्याला आग लागली गेली असती आणि ही जी माती आहे ना या मातीवरती एवढ्या जोरात चेंडू तो घासला गेलाय कदाचित तिथली मातीसुद्धा अजून गरम झाली असेल इतका जोरदार फटका होता दाब्रा का धाबसंख्या ना तेरी ना मेरी कुल मिला डबल दुर्री बावीस हा आहे दोन बाद, बाद बावीस आकाश तयार आहे थोडसं थोडंसं बदल या केला जातोय आज हनुमान रायचा असताना जन्मोत्सव आपण संपूर्ण भारतभर साजरा करतोय ओ हो हो या दरम्यान चिंड मात्र मिड विकेटला ला पोहोचलाय सी बाहेर आहे षटकार आलाय छत्रपतींचा oh, छावा मिळाल्या सहा धावा साई संकेत मोबाईल शॉपी ओ इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे अठ्ठावीस दोन बाद अठ्ठावीस प्रभू श्रीरामाचा असणार एक निश्चिंत भक्त म्हणून हनुमान हनुमानरायकडे पाहिलं जायचं पण एक सुंदर असा किस्सा निश्चितप्रमाणे जे आहे की भक्ती किती सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि एखाद्याच्या नावात काय ताकद असते या दरम्यान कॅप मर्या चेंडू सिवारच्या चे बाहेर पोहोचेल चारण चौकार फायर वाढला धाव संकेचा आकार सीमारेषा भेदुंगीला एक प्रतिम चौकार शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कडम एम आर एफ कंपनीचे ऑथोराइज टायर रिमोल्डिंग प्लांट नगर मनमाड रोड यांचा सनसनी चौकार संघाची धाव संख्या बत्तीस धावा दोन गाड्यांच्या मोबाईल मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहिले आहेत आकाशवरती आक्रमण केले जाते इथे एक षटकार आला एक चौकार आला संदीपने खेळलेले मात्र दोन बिगिट या ठिकाणी आपण पाहिले पुढचा चेंडू हवेत आणि झेल सुटलाय चेंडू सीमा रेषेच्या कदाचित बाहेर जाण्याची शक्यता आहे पण इथे चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्यावर आडवू शकणार नाही चार रन चौकार आहे फर वाढला धाव संख्येचा आकार सीमारेषा भेदून एक प्रतिम चौकार शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद करम एमआरएफ कंपनीचे ऑथराइड टायर रिमोडिंग प्लॅन्ट नगर मनमाड रोड यांचा सनसनी चौकार गगन भैया हडा अगदी आपण पाहतोय बैजाला चातमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय खास करून संधी हाडा वैजाला आतमध्ये मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय तीन चेंडू खेळलाय चौदा धाबा त्याच्या आहेत छत्तीस धाबा संघाच्या आहेत या दरम्यानचा चेंडू सुरेख पंचग सापील चिंडू डॉट चिनू निर्धाव भक्तीमध्ये काय ताकद होती नावात काय ताकद होती तो किस्सा खूप चांगला आहे की ज्यावेळेस सीतेचं हरण झालं अशा कोणामध्ये सीतामाई मात्र पाहिलं मिळाल्या हनुमानरायाला शोध घ्यायला लावला शोध झाला आणि त्यानंतर ठरलं गेलं की लंकेवरती आक्रमण करायचंय पण लंकेवरती आक्रमण करणार कसं सगळा समुद्राचा तट आहे एवढी मोठी वाढणार सेना नेहची कशी हो हा चेंडू डॉट आहे षड्यक्रमाके संपले जाईल यात्रा मी आधी तिसरं तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापले कर हवा संख्या दोन बार छत्तीस हवा धापाल करते आपण पाहतोय रामसेतू बांधला गेला आणि राम सेतू कसा बांधला गेला याचं आखे कारण इच्छेप्रमाण आपल्यापर्यंत आहे त्याचा इतिहास सुद्धा आपल्यापर्यंत पर्यंत आहे की येणारा प्रत्येक वानर जो आहे एक दगड घ्यायचा त्या दगडावरती श्री राम हे नाव लिहायचा आणि त्या दगड पाण्यावरती तरंगल्या जायचे तसा सेतू बांधला गेला पण हीच गोष्ट फक्त तितमर्यातीत राहिली नाही हीच गोष्ट लंकेतल्या असणाऱ्या तिथल्या लोकांना कळली गेली की कोणतरी मायावी राजा आहे त्याचं नाव जर लिहिलं गेलं ते पाण्यावरती दड दगड तरंगले जातात त्याच्यावरती उभं राहून ती मांढरसेना आता आपल्यावरती आक्रमण करणार आहे एवढा मोठा मायावी राजा जर आपल्या लंकेवरती चालून जर आला तर आपण जगणार नाही आपला राजा किती मोठा असू पण तो मायावी राजा नाही ही गोष्ट रावणापर्यंत पोचली गेली मग रावणाने सांगितलं गेलं तो काय मायावीचा राजा आहे मायावी राजा मी पण आहे तुम्हाला पाहिजे आहे उद्या सं उद्या सकाळी मात्र सगळ्याच्या सगळ्या त्या समुद्राच्या तटावरती या मी दाखवतो पाण्यावरती तर दगड कसे तरंगले जातात सगळी प्रजा खुश झाली की जसा तो राजा आहे तसा आपला पण राजा आहे आपल्याला तारला जाणार आहे म्हणून सगळी जनता जी जा आहे लंकेतली ही समुद्र तटावरती पोचली तिथं पोहोचल्यानंतर रावणाने सुद्धा एक दगड घेतला त्या दगडावरती काहीतरी लिहिलं आणि लिहिल्यानंतर तो दगड पाण्यामध्ये फेकला काय झालं तो दगड पाण्यावरती तरंगला सगळी जनता खुश झाली चला आपला राजा पण तितका ताकदीचा आहे याने टाकलेले दगडसुद्धा पाण्यावरती तरंगले जातात पण संशयाला मंदोधरीला रावणाच्या बायकोला की आपला नहरा आपला राजा इतका हुशार नाही आहे की त्याच्या सांगण्याने मात्र पाण्यावरती दग दगड तरंगले जातील पण दगड तरंगले कसे या छोडूनंतर आपण सांगूया छत्तीस धाव आहेत दोन फलंदाज बाद चौथा षटक माहिती आतमध्ये सुरू आहे करण्याचा प्रयत्न आहे चे हवेत जेल नोबॉल आहे आणि नोबॉलच्या रूपाने जीवनदान मिळालं इथे असणाऱ्या फलंदाजाला अर्थात गोविंद शेलार मामा पुढचा चेंडू हिट असेल धापला करता संख्या अडोतीस आहे दोन कड्यांच्या मोबाईलमध्ये फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी कोणाला आहे संधी पाडालाय संतोष बिट्टू तयार या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंगॉलला खेळला तिथे शत्रक्षक वाराच्या वेगाने चेंडू वर येईल त्या दरम्यान चेंडू कव्हर होईल एक सिंगल आली धापलक वाढेल संघाची धाव संख्या एकोणचाळीस थर्टी नाईन एकोणचाळीस वरती धापलक आहे दोन गड्यांच्या मोबाईल चेंडू आपण पाहतोय सुंदर त्या खेळला गेला चेंडू कव्हरच्या दिशेने पोहोचलाय शेतरक्षक थोडासा थंबल झाला होता लक्ष्मण ठोमरे परंतु पाच चेंडूची फिकी थोडीशी उशिरा येणार असा दिस्ताक्ष घेतलेला तब्बल दोन धावा धापरकर धावा संख्या एक्केचाळीस फोर्टी वन लॉस ऑफ टू विकेट संतोष मी मागाशी सांगितलं शेतकरी कुटुंबातील असणारा हा खेळाडू आहे परंतु सुंदर क्रिकेट त्याच्याकडून खेळलं जात गोलंदाज यार समोरच्या बाजूला अगोदर नोबल वरती जीवदान मिळालं आणि पुढचा चेंडू स्ट्राईक नंतर आसमान दाखवलंय गोलंदाजाला षटकार छत्रपतींचा oh, छावा मिळाल्या सहा धावा साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार संघाची धावसंख्या संख्या सत्तेचाळीस धावा गोविंद शेलार जबरदस्त कामगिरी दरम्यान करताना त्याला पाहायला मिळते पंचनच्या त्याला पार करून परत एकदा संतोष लाग लागचा दुसरा आलाय त्याच ठिकाणी ऍक्शन रिप्लाय पाहायला मिळालं की काय छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोपरायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार राहुल त्रिपाठीच्या दोन षटकार जसे लागोपाठचे आले ना तसे सेम टू सेम दोन षटकार गोविंद शेलारचे मात्र पाहायला मिळाले अगदी कॉपी पेस्ट पहिला जसा षटकार आला अगदी तसा षटकार इथे सुद्धा येत आपल्याला पाहिला मिळाला दो मा चिन्द चिन्द दोन शतकार लागोपाठच्या आलेत लागोपाठचा तिसरा येणार का तिसरा आला कल्पना स्पोर्टच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट असणार आहे परंतु यावेळीच चिन्ह मात्र बॅटवरती नाहीये चिन्ह डॉट चिन्ह निर्धाव आहे दहा फलक स्थिर आहे त्रेपन्न धावा चौथ षटक चालू असणार दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये ही धाव धाव संख्या या ठिकाणी आपण पाहतोय पहिलवान गगनभाई भाई हा संघ सुरुवातीला फलंदाजी करतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय शतरक्ष दुर्गुन चेंडूवरती आलाय चांगलं शतरक्ष नाही फिकी सुद्धा अगदी आपण पाहतोय सुरेख दरम्यान जी केली जाते त्या दरम्यान चेंडू हातात आला नाही दोन धावा आल्या आणि या दोन धाव संख्येनंतर धापाला पुढे जाऊन पोहोचलाय संघाची धावसंख्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धापणेकर धावा संख्या दोन बात पंचावन्न धावा धावापालकावर त्या ठिकाणी आपण पाहतोय फिफ्टी फाय ला राहिलेला किस्सा दिल्ली जनता आली त्या जनतेने पाहिलं की आपल्या राजाने मात्र नाव लिहिलं ते नाव लिहिलं दगड पाण्यावरती तरंगले गेले तरंगल्यानंतर जनता खुश झाली की आपला राजा आपल्याला वाचवणारा आहे आपल्या राजा तितक्या ताकदीचा आहे आपल्या जीवाला भीती नाही पण मंदोधरीला संशय आला की इथे रावणाकडे अशा प्रकारची काही जादू नाही आहे जेणेकरून पाण्यावरती दगड हे तरंगले जातील मंदोधरीने मात्र महालामध्ये आल्यानंतर विचारलं रावणा खरं खरं सांग तू नक्की काय केलं होतं मंदोद्रेने विचारलं की खरं खरं सांग रावणा तू नक्की काय केलं होतं त्यावेळेस सांगितलं गेलं खरंच मी ते दगड पाण्यावरती तरंगवले मी त्याच्यावरती सुद्धा माझंच नाव लिहिलं होतं मी माझंच नाव लिहिलं तर रावण पण त्या दगडाला सांगितलं होतं काय हे दगडा तुला एक गोष्ट सांगतो तू जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला प्रभू श्रीरामाची शपथ ताकद आहे नावात आणि भक्तीमध्ये साक्षात रावणाला सुद्धा सांगावं लागलं की हे ला दगडा तुला प्रभू श्रीरामाची शपथ आहे तू जर पाण्यामध्ये बुडाला तर त्या दगडाला सुद्धा तिथं सत्व टिकवण्यासाठी पाण्यावरती तरंगावं लागलं ही ताकद आहे भक्तीमध्ये पण आपली भक्ती आता फक्त तेवढ्यापुरतीच असते जेव्हा गरज लागेल तेव्हा सगळं काही चांगलं चाललं अजिबात आपण पाहत आहे अगरबत्ती घेताना देवाला घेतो की आपल्याला घेतो तेच कळत नाही पहिलं वास आपल्याला पाहतो वास कसा आहे इथे एक सिंगल आली संख्या छप्पन निस्वार्थ भक्ती असावी जी भक्ती भावाची भावावरती सुद्धा होती कारण भावाची भावावरती भक्ती नसती तर वानामध्ये जाऊन त्या पादुका आणून सिंह ठेवून राज्यकारभार केला नसता हे भारताचं प्रेम आहे ती भक्ती आहे बंधू प्रेम आहे या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहिला ऑफला खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती आलाय त्या दरम्यान एक धावा आली दुसरीचा प्रयत्न यावेळेस केला जाणार नाही कारण इथे चेंडू यावेळेस गोलंदाजाच्या बाजूला फेकला दोन वेळेस आपण पाहिलं की दोन्ही वेळेस चेंडू यष्टीरक्षक फेकले गेले त्याच्यावेळेस दोन दोन धाव आल्या यावेळेस गोलंदाजाकडे चेंडू फेकला एकच धावा दाबरा का धावा संख्या सत्तावन्न आहे षट क्रमांक पाचव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बंधू प्रेम आणि या बंधू प्रेमातून साकारलेलं रामायण आणि महाभारत या दरम्यानचा चेंडू लॉंग ऑफ ला तिथे हो हो जेल सुटला परत एकदा या अगोदर सुद्धा एक जेल सुटला गेला होता तिथे प्रमोद जाधवची जागा बदलली गेली होती आणि तिथं लक्ष्मी म्हणाला इथं परत एकदा जल सुटला गेला चेंडूने अक्षरशः माती खाल्ली अठ्ठावण्ण दाबा आहेत दोन फलंदाज बाद आहेत षट क्रमांक पाचवं चालले त्यातले तीन चिंडू यायचे बाकी आहेत ईश्वरला कारे बाला काका मैदानाच्या आतमध्ये तीन चिन्ह आतापर्यंत टाकलेत एका बाजूला फलंदाज अगदी आपण पाहतोय गोविंद आहे हो हा भन्ना आठ वेगाचा होता परफेक्ट यार्क एका बाजूला ईश्वर आहे एका बाजूला गोविंद आहे श्रीकृष्णाचंच नाव आहे गोविंद गिरीधर गोपाल या त्रम्यात आपण पाहतोय चेंडू कवरला खेळला शतरक्षरती पोहोचला आहे चांगल्या प्रकारचा या यात्रे केलं जातो योगेश कडून दोन धावा या ठिकाणी पोळून पूर्ण केल्या गेल्या आणि या दोन धाव नंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता साठ सिक्स्टी रन बरेच जण विचार करत खेळाडूंचा नाम उल्लेख होतो इथं पंचांचा नाम उल्लेख एका बाजूला सोहेल पठण सर आहे एका बाजूला सोहम आहे सोहम मध्ये ओम आहे आणि एकाच्या नावात चैतन्य आहे चैतन्य ना फेमस कुठे आहे ते पण सांगतो या दरम्यान चेंडू बिडविकेटला पोहोचलाय तिथे चेंडू सुंदर त्या अडवला गेलाय दोन धावा कदाचित दोन नाही तीन धावा वाचवला गेला संघासाठी एक सिंगल धाबलक वाढला संघाची धावा संख्या पाच षटकांच्या समाप्तीनंतर एकसष्ट दोन बात एकसष्ट चैतन्य नाव कुठं प्रसिद्ध आहे वारकरी संप्रदायासाठी असणारा रामकृष्ण हरिमंत्र जो आहे हा संत तुकाराम महाराजांनी जरी वारकरी संभ्राज्याला दिला असेल पण संत तुकाराम महाराजांना हा मंत्र त्यांच्या गुरूंनी दिलेला आहे त्या गुरूंचं नाव आहे चैतन्य प्रभू त्या चैतन्य प्रभूंची मात्र समाधी ओतूर गावामध्ये श्री क्षेत्र ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आहे चैतन्य प्रभूंची समाधी ज्या चैतन्य प्रभूंनी रामकृष्ण हरी मंत्र दिलेला आहे संत तुकाराम महाराजांना आणि महाराजांनी मंत्र वारकरी संप्राज्याला दिलेला आहे एक नाव चैतन्य अक्षय शेवटच्या षटकासाठी आला रामायण आणि महाभारताबद्दल आपण चर्चा करत होतो आपल्याला मला कोपरगावला बोलवलं तर थोडस कशासाठी आलं ते पण कळलं पाहिजे हा चिंडू सुरेख आहे आपण रामायण आणि महाभारत नेहमीच सांगतो कोणामुळे रामायण घडलं सीतामाई मुळे असं आपण सांगतो बरोबर महाभारत कोणामुळे घडलं गेलं द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून ना महाभारत घडलं असं म्हटलं जात ते घडलं न घडलं मला माहिती नाही बिग हिट आहे चेंडू मिड विकेटला पोहोचलाय सीमा रेष्याच्या बाहेर आहे छत्रपतींचा छावा इथं मिळते सहा धावा येऊन गेले पण गाला गाणं आता बाला बालाबाला वाजते धापलकर धावसंख्या सदुसष्ट आहे रामायण आणि महाभारत घडलं हे फक्त बंधूंच्या बंधूंच्या प्रेमामुळे घडलं गेलं रामायणाची एका वाक्यात व्याख्यात सांगतो आणि महाभारताच्या एका वाक्यात एका वाक्यात उदाहरण सांगतो महाभारत म्हणजे काय आणि रामायण म्हणजे काय महाभारत म्हणजे हे आहे की माझं आहे ते पण माझंच आहे आणि जे भावाच आहे ते पण माझंच आहे म्हणजे महाभारत आहे आणि जे माझं आहे ते माझ्या भावाच आहे आणि जे भावाच आहे ते भावाचंच आहे याला रामायण म्हणतात याला समजलं त्याला समजलं सदुसष्ट धावा दोन बा सदुसष्ट शेवटच्या चार चेंडू याच्या अक्षय अक्षयावर तयार आहे फुलटॉस आहे इथे चेंडू बिमार आहे जीवदान आहे परत एकदा आज गोविंद बाबा शेलार नशीब घेऊन उतरलेत जगामध्ये दोन तीन लोक आम्हाला पाहिले मिळाली नशिवात एक जर्मनीचा हिटलर ज्या ज्या युद्धात उतरला लढाई जिंकली दुसरा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघामध्ये आला भारतीय संघाला चुकीचे दिवस सापडले गेले तिसरा गोविंद मामा शिलार आहे दोन वेळेस जीवदान दोन्ही वेळेस मात्र नोबल आहे दोन्ही वेळेस झेल झाल्यानंतर सुद्धा एकोणसत्तर धाव आहेत फ्रीट आणि या दरम्यान फ्रीड चिंडू चेंडू तरी असेल जेल होणार का जेल जरी झाला असेल परंतु एक धाव मिळणार आहे सत्तरी गाठली संघाडे तीन चेंडू यायचे बाकीत तीन चिंडू बाकी राहिलेत दोन बाद सत्तर धाव आहेत सेवन्टी वन तीन चुंडू यायचे बाकी राहिलेत पैलवान गगन भैया हडा इलेवन जबरदस्त कामगिरी करते खास करून गोविंद बाबा बिघीड करायचा प्रयत्न होता जी वाट पाहतोय त्या दरम्यान एक धावा आली दुसरा धावा संख्येचा प्रयत्न केला गेला इथे फलंदाज बाद आहे दुसरा धक्का तीन बात बहात्तर शेवटचा चेंडू त्र्याहत्तर धावा आहेत इथे चेंडू हवेत आहे जेल होणार का शतरक्षक दुरीवरती पाहायला मिळाला आहे त्या दरम्यान दोन धावा आल्यात तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला या ठिकाणी बनवला गेलाय पंच्याहत्तर धावा बनवल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत जिंकण्यासाठी शहात्तर धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे चला लवकर पहिलवान गगनबाई आडाइलवन विनंती असेल आपण क्षेत्रक्षील लावून घ्यायचं यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे टॉससाठी ठिकाणी डॉक्टर आसिफ तयार आहेत आणि यानंतरचा होणारा जो काही सामना आहे तो सामना असेल छाबा इलेव्हन विरुद्ध बेट मोहिनी राजनगर इलेव्हन असा मात्र यानंतरचा सामना असणार आहे दोन्ही संघांच्या कॅप्टन टॉस टॉससाठी ताबडतोब चला डॉक्टर आसिफ शेनच्या शुभास्थे आपण टॉस करणार आहोत पलीकडच्या बाजूला पहिलवान गगन अडा आडा इलेव्हन संघाला विनंती असेल किशोर बापड सर प्लीज तुमच्या टीमला विनंती करा लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या पावणे पाच वाजून गेलेले आहेत अजून एक मॅच याच्यानंतर असणार आहे त्यामुळे विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पंचांना एक बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना गरजेचं राहणार आहे मी थोडा थांबतोय तुम्ही थांबू नका तुम्ही कंटिन्यू सातत्याने मात्र या स्पर्धेकडे लक्ष देत चाला आणि ही लढत मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा यानंतर आदरणीय शरद मामा यांच्याकडे धन्यवाद मनोज सगळ्यात काय भारी तर रामकृष्ण हरी हा मंत्र कुणी कुणाला दिला कसा दिला हे आपण ऐकलं परंतु या मंत्राच्या उद्धारा उच्चाराशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही मित्रांनो कुठे सर आपल्याला विनंती आहे कृपया करून आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे डॉक्टर आशिफ शेख आमचे चांदेका शे आज या मैदानावर हजर झालेले आहे पवित्र रमजानचा महिना चालू आहे रोजाचा उपवास त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या कारणाने त्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतलेली आहे परंतु क्रिकेटवरती प्रेम म्हणून आज डॉक्टर आशिफ शेख या ठिकाणी आलेले आहेत आपले छोटे फर्जन के साथ छोटे बच्चे के साथ आणि विनंती असेल त्यांना की नाणेफेक करण्यासाठी सहकार्य करायचं आहे यानंतर आजच्या दिवसातला आणि साखळी पद्धतीतला शेवटचा सामना हा अलोक तिवारी येत आहेत या ठिकाणी चावा इलेवन संघाचे संघनायक त्याचबरोबर आमचे कोपरगाव गॅस एजन्सी एच पीचे आनंद देखील आलेले आहेत आनंद भाऊ अगदी मनापासून मनापर्यंत तुमचं स्वागत आणि धन्यवाद आमचे सुशांत खैरे सर तर आहेतच आमच्याबरोबर आज खूप सुशांतजने या क्रिकेटसाठी आणि आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल ते त्यांचं मी अगदी मनापासून मनापर्यंत धन्यवाद देतो जिंकण्यासाठी पाहिजेत त्या शहात्तर धावा सामना त्याचबरोबर निलेश भाऊ खैरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या सुशांत खैरेंचे छोटे बंधू आणि आत्ताच बंधू विषय माझ्या समोर एक ज बरंच काही सांगितलं आपल्याला एक लक्षात ठेवा मित्रांनो भावबंदकी बदलायला जगामध्ये कुणालाही जमलं नाही चांगल्या चांगल्यांना भाऊबंदकी बदलायला जमलेलं नाही आहे याच्यात आपण स्वतः बोध घ्यायचा आहे आणि स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे अनेक राजे महाराजे मोठे मोठे अस्थिंना देखील भाऊबंदगी हा बोला ना छावईला आलोक तिवारीनं हा नाणेफिकेचा कोल आपल्या बाजूने मिळवलेला आहे पहली गेंद को खेला गया था गोविंद शेलनार ने तीस गज दायरे के अंदर गेंद को रोका है जीत के लिए छिहत्तर रनों का लक्ष्य यहाँ पर पूरा करना है आसिफ शेख यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं और हमारे डॉक्टर आसिफ शेख मैदान छोड़कर जा रहे हैं लेकिन डॉक्टर आसिफ शेख मैं आपको कहना चाहूँगा कि बेकरार करके हमें यूँ ना जाइए आपको हमारी कसम लोट आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडायचं आहे विवेक भैया कोले चषक टिळक चौक प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातला आजचा हा सहावा सामना चाललेला आहे आणि एकूण स्पर्धेतला हा सत्तावीसवा सामना साई कृष्णा फर्निचर विरुद्ध गगन हाडा इलेवन दोन्ही संघाच्या दरम्यान प्रथम फलंदाजी करताना पंच्याहत्तर धावा बनवले गेलेल्या आहेत जिंकण्यासाठी पाहिजे त्या शहात्तर धावा आणि पहिली दोन षटक फार महत्वाची असणार आहे ऑन साइड में खेलने का इरादा पर हालांकि गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, तो चार रन के साथ स्कोर आगे बढता हुआ, कुल आठ रन वाढला धाव संख्येचा आकार सीमारेषा एक लाप्रतिम चौकार शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद एफ कंपनीचे ऑथराइ टायर रिमोल्डिंग प्लांट नगर मनमाड रोड यांचा सनसनी चौकार सचिन लकारे जेथे कोठे असतील त्यांनी कृपया करून समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगरपालिकेचे साफसफाईचे आमच्या कर्मचारी भगिनी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत माता आलेल्या आहेत आपल्याला विनंती आहे कृपया करून आपण त्यांना त्यांचं काम करून द्यायचं आहे स्वच्छता विभागाकडनं कोपरगाव नगरपालिकेकडनं दोन आपल्या माता भगिनी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जेल सुटते गेंद सीमा रेखा के बाहर यकीन नहीं कर पा रहे वहां पर गेंदबाज और फिल्डर तो चार रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन जबकि जीत के लिए कुल 76 रनों का लक्ष्य का पीछा किया जा रहा है आज या विवेक भैया चेशे चषक टिळक चौक प्रीमियर लीग चौथा दिवस उद्या शेवटचा दिवस असणार आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण एकूण चार सामने उद्या घेणार आहोत पहिला सामना असणार आहे क्वालिफायर वन त्यानंतर इलिमिनेटरचा राऊंड होणार आहे त्यानंतर क्वालिफायर टू आणि अंतिम सामना लक्ष्मण ठोमरे पिछली गेंद पर जीवनदान मिला था लेकिन इस बार कोई गलती नाही तो पहिला झटका लगता हो लक्ष्मण ठोमरे के रूप में एक अच्छा स्कोर है स्कोअर बोर्ड पर पहलवान गगन हाड़ा इलेवन के बल्लेबाजों ने पिचहत्तर रन बनाए हैं एक अच्छा स्कोर कहा जा सकता है और साई कृष्णा फर्नीचर की पास आकाश आहेर जैसा बल्लेबाज है जिस बल्लेबाज ने इस प्रतियोगिता का पहला शतक लगाया था एक ऐसा बहुत अच्छे फॉर्म में और बहुत अच्छे लय में है आकाश आहेर तो निश्चित रूप से मैं अक्सर कहता हूँ जब मैच दो बराबरी के पहलवानों के बीच में होता है तो वो मैच देखने लायक बनता है आकाश आहेर बहुत सारी उम्मीदें बहुत सारी आशाएं श्री साई कृष्णा फर्नीचर की उनकी ओर लगी हुई है पहला ओवर पूरा किया गया है बारह रन एक विकेट के नुकसान पर सचिन लकर आहेद का आनंद जगदीश भाऊ आहेत का आपले हा इकडे पण पाठवा टी तिथे मी आणि मी काल सांगितलं तुम्हाला चहाला वेळ नसती पण वेळेवर चहा हवा असतो आणि चहाला कधीही ड्राय डे नसतो चाय पे चर्चा ही अलग बात आहे सही है आपका सुशांत जी गेंद सीमा रेखा के बाहर चार रनों का इशारा चार रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल रन मौका बुल सोला चौका युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसित चौका सोळा धावा पटकी गेंद थी आकाश ने आकाश के मार्ग से गेंद को हवाई यात्रा पर भेजा है। गेद हवा के साथ बाते करती हुई सीमा रेखा के बाहर छे रन के लिए छत्रपतींचा oh, छावा मिळाल्या सहा धवा साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगन भेदी रहे हैं निश्चित रूप से आकाश आहिर जो फील्ड की पाबंदियां हैं दो फील्डर्स जो कि सिर्फ तीस गज दायरे के बाहर रह सकते हैं इस कमजोरी का इस बात का यहां पर फायदा उठाया जा रहा है पावर प्ले में आकाश आहिर द्वारा वैसे भी इस पूरी प्रतियोगिता में बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं दो मैच में मैन ऑफ द मैच लेकिन संदीप हाड़ा तो थोड़ी सी राहत एक बड़ी मछली यहाँ पर हाथ लगी है आशिफ शेख और पहलवान गगन हाडा के गेंदबाज और पूरी टीम के हाथ एक बहुत बड़ी मछली लगी है बहुत बड़ा विकेट आकाश आहिर को आउट करना बहुत ज़रूरी था अगर ये पिचत्तर छिहत्तर रनों का अगर बचाव करना है तो आकाश आहिर की जो विकेट था वो बहुत अहमियत रखता था नए बल्लेबाज कुछ प्रमोद जाधव आए हैं बल्लेबाजी करने के लिए और एक रन पूरा किया गया है एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ योगेश भोजगे के बल्ले से ये रन निकला है स्कोर तीस रन दो खिलाड़ियों के नुकसान पर दूसरा और अंतिम और पावर प्ले का देखना है चंद गेंदे बची हैं क्या इन गेंदों के ऊपर कप्तान प्रमोद यादव फायदा उठा पाएंगे बहुत अच्छे खेलते हैं अक्सर मैंने इन इनको आरंभिक बल्लेबाज के रूप में देखा है लेकिन इस वेग भैया कोले चेषक में वो वन डाउन के रूप में आ रहे हैं अक्सर अपनी विकेट को बचा कर खेलते हैं विकेट पर ज्यादा समय बिताते हैं ऐसे प्रमोद यादव चौके के साथ अपना खाता खोला है और ओहर ओहरकी पाचवी पर चौका लगाय आहे सत्तावीस धावा काय पाहिजे सर जी काय पाहिजे आलाय की चेंडू या ठिकाणी जे चेंडूचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे सोहम व्हेजिटेबल कंपनीचे आमचे शरद काका वाहाग आणि गणेश पंढोरे यांच्याकडनं चेंडू या विवेक भैया कोले चषक टिळक चौक प्रीमियर लीगसाठी आम्हाला पुरवले जात आहेत आणखीनही दुसरं षटक सुरू आहे सत्तावीस रन दो के नुकसान पर आलोक तिवारी आपला निर्णय कळवायचा आहे विकी बॉलिंग का थँक्स गेंद कोलबू कर खेला है दुर्भाग्य प्रमोद का और कृष्णा फर्निचर का क्यूकी तीस गज दायरे के बाहर गेन काफी तेज रफ्तार से जा रही थी दोन षटक संपलेली आहेत एकोणशाहात्तर धावा बनवायच्या आहेत अठ्ठावीस धावा बनवल्या गेलेल्या आहेत म्हणजे येणाऱ्या चोवीस चेंडूंवरती जिंकण्यासाठी पाहिजेत त्या अठ्ठेचाळीस धावा तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा विवेक भैया कोल्हेषक टिळक चौक प्रीमियर लीग हम यू गए और यू आए और एक नए कॉमेंटेटर हमारे साथ जुड रहे है। उनकी इच्छा है पूर्ण नाव किशोर शिरसागर सर उनकी इच्छा है कि वो इंग्लिश में कमेंट्री करना चाहते हैं मैं हिंदी में करता हूं, मनोज बेलेकर मराठी में कमेंट्री करते हैं और आज एक नया साथी हमारे साथ जुड़ रहा है किशोर शिरसागर सागर सर आइए माइक्रोफोन पर वेरी थैंक यू सर There is a very nice uh, yeah, celebration here, Vivek Bhaiya Cricket Cheshak, and they are starting the match of third over. Umpire is ready, batsman is also ready. Uh, very nice celebration here, my name is Kishore uh, Bapat, is ready for taking third over. and he is the first ball of third over umpire is ready batsman is ready he is running now and taking the ball to the batsman and he is a checking good shot what are doing what are doing very nice fielding but umpire uh, four run very nice celebration very nice वाढलाेषा भेदून गेलाय एक प्रतिम चौकार शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद करम आर एमआरएफ कंपनीचे ऑथराइज टायर रिमोल्डिंग प्लांट नगर मनमाड रोड व्हेरी नाईस बॅटिंग सेलिब्रेशन हियर

नगर मनमाड रोड यांचा प्रमोद जाधव व्हेरी नाईस बॅटिंग कंटिन्युअसली टू फर्स्ट बॉल गोज टू दर्ड बॉल टू दापट इज गोईंग Here is very nice by प्रमत साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्राइटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकारिप्रेशन वाय किशोर हॅलो धन्यवाद किशोर क्षीरसागर सर अठरा गेंडे बच्ची ह्यावर जीत केले अठ्ठावीस की आवश्यकता आहे तुम्ही इंग्लिशमधून कॉमेंट्री केली मला सांगावंसं वाटतं मी स्वतः एक इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे गौतम पब्लिक स्कूलमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे संपूर्ण आयुष्यभर मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलो आहे एम ए बी एड इन इंग्लिश माझी पदवी आहे मी एका ठिकाणी इंग्लिश मध्ये कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा किस्सा मी ह्या माईकवर वर सांगू शकत नाही खाली उतरल्यानंतर सर मी तुम्हाला सांगेन परंतु मॅच मध्ये अठरा चेंडू अठ्ठावीस धावा प्रमोद जाधव एक कप्तानी छोटीशी बारी खेळ कर गए हैं। अपने टीम को निश्चित रूप से एक शुरुआत दिलवाई थी वापर की आकाश आहेर का विकेट गिरने के बाद प्रमोद जाधवने बागडोर आपण हात मे एक अच्छी छोटी सी बारी खिली धुवाधार बारी दो चौके दो छक्के लगाए उसके चलते जो इक्वेशन स्कोर बोर्ड पर नजर आ रहा है अठरा चेंडू अठ्ठावीस धावा साई कृष्ण फर्निचर किरण जाधव यांच्या मालकीचा असणारा हा संघ आणि गोलंदाजी करतो तो पहलवान गगन हाडा इलेवनचा संघ संघाच्या नावामध्ये संघ मालकाचं नाव समाविष्ट आहे अठरा चेंडू अठ्ठावीस धावा रही है गेंदबाज हेमंत वायकर के हातो में डीप स्क्वेअर लेग फील्डर है डीप मिड विकेट में एक फील्डर है लॉन्ग ऑन है लॉन्ग ऑफ है गोन्द वागसोरे गज दायरे के ऊपर खड़े है विकेट कीपर के अलावा सागर पंडोरे शॉर्ट थर्ड मैन की जगह पर है एक शॉर्ट फाइन लेग है एक पॉइंट है उसके पीछे एक, एक एक्स्ट्रा कवर है कुल मिलाकर ऑफ साइड में पांच फील्डर्स को तैनात किया गया है जबकि ऑफ साइड में चार फील्डर्स को तैनात किया गया है पहली गेंद उठाकर खेला है गेंद काफी ऊंची है हवा में और छ पतींचा छावा मिळाल्या सहा धावा साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार आज आय पी एल मध्ये मुंबईचा सामना सुरू आहे आणि आत्ताच आम्ही आमचे सुशांत खैरे मॅच बघतायत के एल राहुल या टाटा आय पी एलचं दुसरा शतक बनवला आहे या अगोदर जॉस बटलरच्या नावाच्या फलंदाजानं ना पहिलं शतक आणि मुंबई विरुद्ध याने की मुंबई का जो खराब जो फॉर्म चल रहा है वो इस मॅच भी नजर आ रहा है मुंबई को जीत बहुत जरूरी है पांच बार की चॅम्पियन मुंबई की टीम इस टाटा में पूरी तरीके से अपनी राह से भटक चुकी है सोळा चेंडू बावीस धावा फुल टच बनाकर खेला है गेंद इस बार सागर पंडोरे के हाथ में जा रही है आणखीनही जिंकण्यासाठी पाहिजे त्या पंधरा चेंडूंवरची बावीस दावा विवेक भैया कोल्ले चषक अर्थातच टिळक चौक प्रीमियर लीग हमारे आयोजको की ओर से बहुत अच्छा प्रयास किया गया है पिछले एक महिने प्रतियोगिता की तयारी चल रही थी हमारे आयोजकों ने शारीरिक कष्ट के साथ साथ में हमारे आयोजकों को आर्थिक नुकसान भी झेलना पड़ा है ख़ास करके मैदान को तैयार करना इस विकेट को तैयार करना विकेट तैयार करने के लिए बहुत खर्चा आया है हमारे आयोजकों को वैसे भी आप लोग जानते हैं कि बिल्डिंग मटेरियल्स के दाम आजकल कितने बढ़ गए हैं और ये जो विकेट तैयार किया गया है ये राजा भाऊ आवरे और हमारे टिड़क चौक की ओर से इस विकेट को बनाने में बहुत सारा खर्चा हुआ है आयोजकों का बहुत अच्छा प्रयास एक ऐसा प्रयास दोस्तों मैं कहना चाहूंगा गेंद को उठाकर हवा में खेला है राज लोंडे जा रहे हैं राज लूडे की कोई गलती नहीं और, और एक विकेट गिरता हुआ सही कृष्णा फर्नीचर अशी बी दिसतीस आणि तशी बी दिसतीस आणि काय तुझ्या रूपाची शोभा आमच्या केबीपीच्या मैदानाचं रूप काय आहे कसं आहे सुशांत सर त्याची पण एक आगळी वेगळी शोभा आहे परंतु गोलंदाज हॅट्रिक वरती आहे हेमंत वायकर या अगोदर या स्पर्धेमध्ये हॅट्रिक बनवली गेलेली आहे छावा इलेवन संघाचा गोलंदाज विकी काकड यांना हॅट्रिक बनवलेली आहे आणि आता पहिलवान गगन हाडा इलेव्हन संघाचा गोलंदाज हेमंत वायकर ऑन हॅट्रिक बॉल त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी त्यांना पारितोषिक असणार आहे सुशांत खैरे यांच्याकडनं घ्या हॅट्रिक बॉल बहुत अच्छी गेंद थी जगपर खडे खडे का प्रयास किया था। सौभाग्यशाली कि गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया अन्यथा निश्चित रूप से विकेटों के पीछे विकेट कीपर तैयार थे वहीं पर रुकता हुआ कुल चौवन रन पांच खिलाड़ियों के नुकसान पर तेरह गेंदे बाईस रन धीरे धीरे गेंद और रनों के बीच में एक बहुत अच्छा ओवर कहा जा सकता है ये ये जो पांचवा वोर किया है हेमंत वाईकर ने एक किफायती ओर जिसको कहा जा सकता है और बारह चेंडू वीस धावा मेजे या षटका आर... मधे आठ धावा खर्च केलेले आहे गोलंदाज हेमंत वायकरनं दोन खेळाडूंना त्यांनी लागोपटच्या चेंडूवरती बाद केलेला आहे आमच्या समलोचन कक्षामध्ये धन्यवाद हॉटेल गुरुमाऊली एक नास्ता सेंटर हॉटेल माऊलीचे आमचे कडलक बंधू चमचमीत मिसळसाठी प्रसिद्ध असणारं हे हॉटेल आणि त्याचबरोबर कडक चहा मिळणार असं हॉटेल गुरुमावरीचे आमचे कडलक बंधू यांचं आगमन झालं धन्यवाद कडलक हा ना अरे मित्रांनो विनंती आहे मैदानातून गाड्या घेऊ नका ना करना, प्लीज अरे आपला हा तोंड लपू नको मला नाव माहीत आहे हे वीस धावा पाहिजेत बारा चेंडू असणार आहेत फलंदाजांकडे साई कृष्णा फर्निचरचे जो संघ फलंदाजी करत आहेत चार षटक संपलेले शहात्तर धावा बनवायच्या होत्या छप्पन धावा बनवल्या गेल्या आहेत और वाईट के साथ सुरुवात के आसिफने हाला यकीन नहीं कर पा रहे गेंदबाज लेकिन अंपायर चैतन्य खोलगडे का इशारा वाइट का बारा चेंडू एकोणावीस धावा मागच्या सामन्यामध्ये पण अशीच परिस्थिती झाली होती त्या ठिकाणी मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी आत्ताच मला कळवले जात आहे दोनशे धावा पाहिजेत क्रिकेट हे हमने देखा है इससे पहले इस टीम ने कई बार 200 से ऊपर का स्कोर चेज किया दो लगातार वाइड गेंदे जो अंतर था गेंद और रनों के बीच में वो फासला कम होता हुआ नजर आ रहा है बारह गेंदे अठारह रन एक बहुत एक बहुत ही रोमांचकारी मुकाबला चलता हुआ वेग भैया कोले चषक के दरमियान टिलक चौक प्रीमियर लीग के दरम्यान उठाकर खेला है काफी ऊंचा खेला हुआ स्ट्रोक आसिफ शेख आ रहे हैं कैच पूरा बहुत अच्छा कैच कर समलोचन कक्षा क्या ना? तो, तो, तो आसिफ अपने होर का आगे बढ़ाते हुए ऑन साइड में खेलने का इरादा था नए बल्लेबाज का अभी भी जीत के लिए कुल 18 रनों की जरूरत है ये पांचवा ओवर किया जा रहा है आशिफ शेख के रूप में इसके बाद और एक ओवर का खेल शेष है। लेकिन मानो ऐसा लग रहा है कि पिछले कुछ समय से हम देख रहे हैं कि रनों के ऊपर अंकुश लगा हुआ है रन बनाने के लिए यह संघर्ष करना पड़ रहा है बल्लेबाजों को फिर उसी प्रकार से देखा कि ऑन साइड में खेलने का इरादा लेक 22 का इशारा काफी समय के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ और भी सत्रह रन चाहिए इसके बाद लीग स्टेज का अंतिम मुकाबला होगा चावा इलेवन और मोहनिराज बेट के बीच में लेकिन ये मैच भी बहुत देखने लायक बनता जा रहा है हर एक गेंद जिसके ऊपर रन नहीं बनेगा दबाव और काम मुश्किल होने वाला है साई कृष्णा फर्नीचर के बल्लेबाजों का आमच्या टिळक चौकचे अतिशय जुने क्रिकेटचे खेळाडू भाऊ राजगुरू यांचं आगमन झालेलं आहे अगदी मनापासून मनापर्यंत स्वागत भाऊ राजगुरू आणि त्याचबरोबर मला आणखीन एक नाव आठवत आहे ऑन साइड मे केला आहे हा की गेम सी धी फिल्डर के पास चली गई है पहिला रन पुरा किया दुसरा रन दोनों बल्लेबाज पुरा करना चाहते थे लेना चाहते थे लेकिन हां सांगितलं संजू भाऊ राजगुरू या ठिकाणी आलेले आहेत आमच्या टिळक चौकचे अतिशय जुने असे खेळाडू चांगला परिचय आहे संजीव भाऊचा आणि माझा आणि सचिन या नावामुळं मला आणखीन एक आहे टिळक चौकने अनेक चांगले चांगले क्रिकेट खेळाडू कोपरगाव शहराला दिलेले आहे त्याच्यातच मला आठवतं हे स्वर्गीय संजू भाऊ लकारे काय फलंदाजी होती काय खेळाडू होता उठाकर खेल है गेंद आ रहे ठीक है मेरे कॉमेंट्री बॉस के सामने वेलकम बाउंड्री काफी देर से संघर्ष कर बारा धावा मोका हा मारलाय चौका युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसमीत चौका अगं बाई पण या सामन्यामध्ये रंगत वाढली ना सहा चेंडू आणि बारा धावा आनंद रवींद्र लचोरे आज मला वाटतं रवींद्र लोचरेंच्या घरी उद्या विवाह असणार आहे तुमच्या भावाचा आहे का परंतु तरी देखील वेळात वेळ वेड़ काढून या मैदानावर आमचे रवींद्र लचोरे आलेले आहेत म्हणजे किती त्यांना प्रेम क्रिकेट विषय आणि या स्पर्धेविषयी सहा चेंडू बारा धावा विवेक भैया चषक हा आणि जी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पार करायच्या हेतून आमचा प्रत्येक आयोजित कमिटीतला मेंबर म्हणजे जगदीश लकरे असो आमचे सचिन लकारे आकाश लकरे आनंद राक्षे स्वराज लकारे आमचे सुनील कुटे सर आमचे कन्हैया गांगुली कुणाल गांगुली अनेक नावं घेता येतील आशिष मेहत्रे सहा चेंडू बारा धावा आणि या आमच्या आयोजकांच्या पंखामध्ये या ठिकाणी बळ जे दिलेलं आहे आमचे युवा नेते अर्धिक प्रसाद कोपरगावचे चेअरमन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पाच चेंडू बारा धावा विवेक भैया कोले फार चांगलं काम त्यांच्या माध्यमातनं या क्रिकेट स्पर्धेच्या रूपानं केलं जात आहे तसे भी सुजी कोल्हे परिवारानं संपूर्ण तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी फार मोठी भरीव कामगिरी केलेली आहे सहकार क्षेत्रामध्ये खरोखरच मी सांगत असतो की संजीवनी हा जो कारखाना आहे आमच्या शेतकऱ्यांचा आपल्या सर्वांचा तो काम धेनू आहे पाच चेंडू बारा धावा गेंद को उठाने का प्रयास गोविंद के पास रही है बहुत अच्छी तरीके से लगभग फुटबॉल खेलते पैरों के साथ गेंद को रोका गया है सिर्फ एक रन और अभी भी मैच पूरा नहीं अभि बी मॅच पुरा नाही या स्पर्धेसाठी आणखी एक आम्हाला जे फार मोठं योगदान दिले जात आहे ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक राजमाता जिजो पदसंस्थेचे चेअरमन आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे आमचे अशोक भाऊ लकारे अनेक वर्षांपासून अशोक भाऊंची माझी ओळख आहे परंतु त्या ठिकाणी नो बॉल असणार आहे दोन धावा दोन्ही फलंदाज पळून आहेत एकूण एक, एक शॉर्ट रन त्या ठिकाणी एक शॉर्ट रन हाँ हा हा घेतला ना सर शॉर्ट एक हाला की दोन रन दौडकर पुरे लेकिन एक शॉर्ट रन दिया गया है, सिर्फ एक रन मिलेगा वो और नौ का एक मिलेगा ऐसे कुल मिलाकर दो रन मिलेंगे और समीकरण बदलते एक जालो एक कौन पाए सचिन जाए नाथ पंचांशी कोणी वाद घालू नये आयोजक आणि पंच निर्णय घेतील कृपया कोणी बाहेरून कोणी जास्त मध्ये जाऊ नये दोनशे बावीस सा सागर ट्रेडिंग सागर ट्रेडिंग कंपनीचे मालक सागरभाऊ शहा यांच्याकडून हे चतुर्थ पारितोषिक आहे बावीस हजार दोनशे बावीस तसेच मॅन ऑफ मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी व सायकल श्री संकेत केकान व अल्पेश पवार यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज म्हणून ट्रॉफी व सायकल देण्यात आलं आहे तसं बेस्ट बॅट्समन ट्रॉफी व बॅट स्पोर्टस्टोर तसंच बेस्ट, बेस्ट फिल्डर स्मार्ट वॉच भाऊसाहेब कंदे यांच्याकडून देण्यात आला आहे प्रत्येक अर्धशतक सदुसष्ट धावा झालेल्या आहेत आणखीन चार चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पाहिजेत त्या नऊ धावा हा शॉर्ट रन घेतला ना एक नो पण घेतला नो बॉल पण घेतला आणि शॉर्ट रन पण घेतला ना सर म्हणजे एकूण दोन धावा पडून काढल्या त्या त्यातली एक आम्ही मायनस केली ना सर हा समीकरण बदलत आहे फ्री हिट असणार आहे फलंदाजासाठी चार चेंडू नऊ धावा परंतु या चेंडू वरती फलंदाजाला एक नामी संधी आलेली आहे आपण हात खोलने गे सोने पे सुहागा वाली बात बन गई है गेंद और रनों के बीच में इतना करीबी मामला चल रहा हो ऐसी स्थिति में फ्री हिट मिलना वाकई में तोहफा कहा जा सकता है लेकिन तोहफा कबूल नहीं किया गया है दूसरे रन के लिए जा रहे दोनों भी बल्लेबाज दो रन पूरे किए जा रहे हैं हर एक रन के साथ यह इस मैच में रोमांच बढ़ रहा है तीन चेंडू सात धवा सचिन नकर हालांकि कल इस प्रतियोगिता का आखिरी दिन आज के दिन में एक ऐसा मुकाबला चल रहा है तो दोस्तों मैं कहना चाहूंगा सचिन कि ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर आज या दिवस जर आना नाशी परिस्थिति उदय हा मैदान पर का होना है उल्टा बनाकर ऑन साइड में ढकेला हालांकि काफी तेज कदमों से रन पूरा किया जा रहा है दूसरा रन लेने का चक्कर और दूसरा रन पूरा किया गया है दो गेंदे पांच रन धीरे धीरे मॅच एक ऐसे दिलचस्प मोड लाकर दोनों टीमों ने खडा कर दिया है जिसके लिए क्रिकेट का खेल इतना मशहूर और लोकप्रिय हा 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 ओके या ठिकाणी सूचना आलेल्या आहे सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे पुन्हा जर टाय झाला तर टॉस असणार आहे तस पण टिळक चौक आणि टाय याचा फार करीबी संबंध आहे सचिन परंतु या स्पर्धेमध्ये आपण एकही टाय सामना बघितलेला नाही या अगोदरच्या कोपरगाव प्रीमियर लीग मध्ये आकाश आपण एक टाय सामना बघितला होता सुपर ओव्हर बघितला होता दोन चेंडू पाच धावा लंदाज रविंद्र लंगोटे और तुषार ए खंडे गोविंद शेलर फील्ड में वहां पर तब्दीली कर रहे हैं उठाकर खेला है काफी ताकतवर स्ट्रोक लेकिन सिर्फ आसिफ के पास गेंद गई है स्ट्राइक चाहते हैं हालांकि अभी भी दोनों के बीच में हाँ ना, ना चल समझ में नहीं आ रहा है बल्लेबाज को कि मैं कहाँ जाऊं किधर जाऊं बल्लेबाज समझ नहीं पा रहे थे कि मैं समज जाऊं किधर जाऊ बॉलिंग एंड की तरफ जाऊ की विकेट कीपर की तरफ जाऊ है एक चेंडू आणि चार धावा सामना बरोबरी सोडण्यासाठी तीन धावा आणि सामना जिंकण्यासाठी चार धावा पाहिजे साई कृष्णा फर्निचर विरुद्ध पहलवान गगन हाडा इलेवन हमारे आयोजकों की मेहनत रंग ला रही है पिछले तीन चार दिन से जो कड़ी मेहनत ही जा रही है इतनी कड़ी और गर्मी होने के बावजूद भी में अच्छा मैच देखने को मिल रहा है। इसके लिए मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा हमारे आयोजक टिड़क चौक कोपर गांव और विवेक भैया कोल्ड जिनकी ओर से हमारे आयोजकों के पंखों में जान डाल दी है जिसके कारण हमारे टिड़क चौक के आवाई ने एक ऐसी उड़ान भरी है दोस्तों ये दुनिया जिगर वालों को सलाम करती है पंखों से कुछ नहीं होता है दोस्तों उड़ान हौसलों से होती है एक चेंडू चार धावा गेंदबाज घूमकर खेलने का इरादा